अब वो बचपन के दिन याद आ गए, ऐसे हम जाते थे पहले 20 साल पहले स्कूल में। इसी तरीके से स्लेट होती थी, मट्टी की स्लेट होती थी, अपने पिक्चर्स हुआ करते थे। फिर ना किसी हीरोइन को सांप ने काट लिया तो फिर वो हीरो आता था और फिर वो उसको मुंह लगा के चूसता था, उसका जहर निकलता था। पीछे में देखिए पहाड़ी फॉरेस्ट जंगल आवास, जहाँ पर सारे जंगली प्राणी रहते हैं। और आज हम इसी के ऊपर में एक प्रोग्राम करने वाले हैं। तो जय हिंद दोस्तों, मैं हूँ डीएम सर। मेरे सभी व्यूअर्स को सबसे पहले आज की नाग पंचमी की बहुत बहुत ढेर सारी शुभकामनाएं। आज हम नागों के प्रति एक आभार व्यक्त करते हैं, रिस्पेक्ट रखते हैं। लेकिन नागों का, इन सांपों का एक वैज्ञानिक विश्लेषण और वैज्ञानिक महत्व क्या है, ये भी आज के कार्यक्रम में हम देखेंगे। सो लकीली फॉरेस्ट डिपार्टमेंट डेवलपर के दो अधिकारी हमारे स्कूल में थोड़ी देर में पहुँच रहे हैं, मिस्टर क्षीरसागर और जगताप। वो हमारे बच्चों को थोड़ा सांपों की माहिती देने वाले हैं, कौन से सांप विषारी है, कौन से सांप बिन विषारी है, और अगर किसी सांप ने काटा तो क्या करना चाहिए, बहुत सारी बारीकियाँ हम आज के इस वीडियो में देखने वाले हैं। तो थोड़ी देर में प्रोग्राम को शुरू करेंगे, लेकिन उसके पहले थोड़ा सा हिम्मत हो जाए। सांपों के प्रति बहुत सारे मिथ भी हमारे देश में बहुत सारे समय से चलते आ रहे हैं। आपने देखा होगा कि जो पुराने पिक्चर्स हुआ करते थे, फिर ना किसी हीरोइन को सांप ने काट लिया तो फिर वो हीरो आता था और फिर वो उसको मुंह लगा के चूसता था, उसका जहर निकलता था। तो आज हम जब साइंटिफिकली जब देखते हैं कि किस तरीके से पॉइजन काम करता है, ब्लड प्रेशर किस तरीके से नर्वस सिस्टम में पॉइजन को लेके जाता है, तो बड़ा सा वो पिक्चर को देख के बड़ा अचपड़ा सा लगता है। तो दोस्तों, बहुत सारे मिथक आज हम इस वीडियो में खुलने वाले हैं और उसके ऊपर प्रकाश डालेंगे। और बच्चों को ये जो सुपरस्टिशन है, जो अंधश्रद्धाएं हैं, जो फैलाएगी हमारे कम्युनिटी में, हमारे समाज में, पिक्चरों के द्वारा या फिर और बाकी अन्य चीज़ों के द्वारा, तो हम निकालने की कोशिश करेंगे। जल्द से हम प्रोग्राम करेंगे शुरू, तो उसके बाद में हम नागों का पूजन भी करेंगे। अब यहाँ तो नाग तो आ नहीं सकते, ला नहीं सकते, तब उसके प्रतिमा का पूजन करेंगे और उनके प्रति हम धन्यवाद व्यक्त करेंगे। तो शुरू करेंगे थोड़ी देर में, चलिए। दांडेकर, आणखी गोंड्या, आणखी गेल्या चित्तीन, तुम्ही सांगितल्यापैकी तीनच साप फक्त विषारी आहे। चित्तीन हे विषारी नसते, गोंड्या पण विषारी नसतो बरोबर, आणि वेल्या पण विषारी नसतो। वेल्या विषारी असतो का नाही? नसतो। इथले सगळे लोक म्हणतात तुमच्या गावातले वेल्या विषारी असतो, पण वेल्या हा साप विषारी नसतो। तो चावल्यावर आपल्याला काहीही होत नाही, माणूस मरत नाही वेल्या चावल्यावर। त्याच्यानंतर कोणता? गोंड्या। गोंड्या हे विषारी नसतो। तुम्ही सांगितलेले दोन साप बरोबर आहे, ते विषारी आहे। कोणते कोणते? एक गवारेनाथ, त्याच्यानंतर दांडेकर, आणि एक राहिला बैरा माडू। बैरा माडू माहिती आहे सगळ्यांना कसा असतो? फुकतो ना तो साप, बैलेला फुकते, शिट्टी सारखा आवाज करते बरोबर का? आता विषारी साप कोणते कोणते सांगितले? पहिला गवारेनाथ, दुसरा दांडेकर, तिसरा बैरा माडू। हे तीनच साप तुमच्या गावामध्ये असणारे विषारी साप आहेत, तुमच्या लक्षात राहतील। कोणते कोणते? गवारेनाथ, आणखी गोंड्या विषारी साप नाही, दांडेकर, आणि आणखी बैरा माडू। लक्षात राहतील आता, आहे का नाही? आता ते तुम्हाला सगळ्यांना ओळखता यायला पाहिजे। तुम्हाला ओळखता आल्यावर काय होईल? तुमच्या लक्षात येईल की आपल्याला चावलेला साप हा विषारी साप चावला की बिन विषारी साप चावला। 25 पैकी फक्त तीनच साप चावल्यावर माणूस मरतो, बाकीचे साप चावल्यावर आपल्याला काहीही होत नाही, कुठे जायची गरज नाही। त्याच्यामुळे तुम्हाला विषारी साप ओळखता येणं गरजेचं आहे, की नाही? तर आता आपण बघू विषारी साप कोणते ते तीन, नाही का? हा कोणता साप आहे? नाग। नागामध्ये इकडे दोन प्रकार आढळतात, एक गवारेनाथ,
एक दो महिना बरोबर आहे का? गव्हासारखा जो असतो तपकिरी त्याला तुम्ही गव्हा येणार म्हणता, आणि जो काळा असतो तो कोणता? दो महिना, बरोबर आहे. नाक हा साप विषारी आहे. नाक ओळखायचा कसा? तो फण काढतो, काढतो की नाही? दुसरा कोणता साप फण काढत नाही. नाक सगळ्यांना ओळखता येईल, त्याने फण काढलं त्याच्या जवळ जायचं नाही. तो सांगत असतो मला आता राग आलेला आहे, जाऊ शकतो, माझ्या जवळ कोणी यायचं नाही. फन काढलं आपल्याला सांगतो, त्याच्यामुळे फन काढलं कोणी जवळ जायचं नाही. ठीक आहे ना? ओळखता येईल सगळ्यांना. हा कोणता साप आहे? भैरवाडूर. राईट, भैरवाडूर तुम्हाला ओळखता यायलाच पाहिजे. कसा ओळखायचा? तपकिरी रंगाचा आहे बघा, आणि त्याच्या वर म्हणजे आपण गळ्यामध्ये माळ घालतो ना, माळीसारखी मणी मणी दिसत आहेत का? दिसत आहेत ना सगळ्यांना? गोल 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 है कि नहीं? वैरमानूर ओळखता येईल सगळ्यांना. पहिला कोणता सांगितला मी? नाग जो विषारी आहे. आणि दुसरा भैरमाडूर. भैरमाडूरचे दात सगळ्यात जास्त मोठे असतात, एक इंचापर्यंत त्याचे दात असतात, आणि तो चावल्यावर सगळ्यात जास्त विष आपल्या शरीरामध्ये सोडतो. त्याच्या भैरमाडूर पण साप खतरनाक आहे, त्याच्या जवळही कोणी जायचं नाही. भैरमाडूर समजा आपल्या घरात असा उडी मारून बसला तरी पण त्याच्या जवळ जायचं नाही, कारण तो 4 फूट उडी मारू शकतो. आपल्याला वाटतं तो झोपलेला आहे, आपल्याकडे बघत नाही, आपल्याकडे लक्ष नाही घ्यायचं, पण 4 फूट लगेच एका सेकंदात तो आपल्या जवळ येतो. 4 फुटापर्यंत उडून मारतो आणि आपल्या इथं आवडतो. त्याच्यामुळे भैरवाडूरपाशी कोणी जायचं नाही. आणि तिसरा विषय, आणि भैरवाडूर बसून काय म्हणतात तिकडचे लोक? भैरवाडूर बुकतो, तो शिट्टीसारखा आवाज करतो, आणि त्याची जर हवा लागली गाईला बशीला की त्याचं वीज चढतं, पण भैरवाडूर बुकत नाही. त्याची जर हवा आपल्याला लागली तर आपल्याला काही होत नाही, जोपर्यंत तो चावत नाही तोपर्यंत त्याचे विष आपल्या शरीरामध्ये जात नाही. पहिलं साप मी कोणतं सांगितलं? विषारी नाग. दुसरा भैरवाडूर. लक्षात राहील तुमच्या हातात. तिसरा बघू, तुमच्या इकडे 3च साप विषारी आहे, जे चावल्यामुळे माणूस मरू शकतो, बाकीचे चावल्यावर आपल्याला काही होत नाही. त्याच्यामुळे 3 तुम्ही लक्षात ठेवायलाच पाहिजे, आहे की नाही? आता तिसरा साप बघूया आपण. कोणता आहे? कोणता आहे? दांडेकर. दांडेकर पण विषारी साप आहे. दांडेकर ओळखायचा कसा असतो बघा, काळा साप आहे, त्याच्यावर पांढऱ्या रेषा दिसत आहे तुम्हाला. काळा असेल त्याच्यावर पांढऱ्या रेषा असेल तो ओळखून त्यांचे तो कोणता आहे? दांडेकर आहे. आणि दांडेकर दिसतो कधी माहितीये का? दिवसा निघत नाही तो आपल्या घरामध्ये, रात्री निघतो. कुठे निघतो? आपण झोपतो ना, आपल्या आंदोलनामध्ये निघतो, आणि तो आपल्याला आपण झोपेत असतानाच चावतो. दिवसभर तो आपल्याला दिसत नाही, रात्री आपल्या अंथरुणामध्ये जाऊन बसतो. तो जेवढ्या लोकांना चावलेला आहे तेवढ्या लोकांना हा साप रात्री चावलेला आहे, आणि हा साप चावलेला समजत पण नाही आपल्याला. मच्छर चावल्यावर जशी आग होते ना, सेम तशीच आग होते, बाकी काही सोड नाही. त्याच्यामुळे आपल्याला जर वाटलं साप चावला का, तर आपला अंथरुण आपण चेक करून घ्यायला पाहिजे. आणि आपल्या अंथरुणात जर हा साप निघला तर लवकर काय करायचं? घरच्या मोठ्या लोकांना सांगायचं, आईला किंवा पप्पाला, आहे की नाही? आता 3 साप तुम्हाला लक्षात आले. कोणते कोणते? एकजण सांगेल कोणी पण? तू बरा वाला, तू सांग. नाक कसा ओळखायचा? सगळे आहे का? नाक कसा ओळखायचा? जेव्हा फणा काढते तेव्हा. बरोबर. बैरा म्हणून कसा ओळखायचा? पिवळा पिवळा राहायचा, पांढरे 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 गोल गोल राहायचे, पांढरे पांढरे गोल राहतात. दांडेकर कसं ओळखायचं? बरोबर, एकदम बरोबर. बाळासाठी गाड्या वाजवायचं. लक्षात राहील की कोणताही साप चावला तर मंदिरात जायचं नाही, झाडकूपवाल्यांपाशी जायचं नाही, कट्ट्याला जायचं नाही, मंत्रतंत्र करणाऱ्यापाशी जायचं नाही. ते सर्पबंध बांधून देतात तिकडचे लोक. बरोबर आहे, साप चावल्यावर त्यांच्यापाशी जायचं नाही, तर कुठे जायचं? देवलापारच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये. लक्षात आलं सगळ्यांच्या? परत सांगतो, कोणताही साप चावला तर मंदिरात जायचं नाही, कट्ट्याला जायचं नाही, तर देवलापारच्या सरकारी दवाखान्यामध्येच जायचं. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो, दवाखान्यातच का जायचं? तुमच्या इथं तुमच्या गावामध्ये सगळे साप किती निघतात? 20 ते 25 निघतात. बरोबर आहे. त्याच्यापैकी विषारी किती आहेत? फक्त 3च. बाकीचे जर साप चावले, 3 सोडून हे विषारी, तर माणसाला काही होत नाही. जर आपल्याला बिनविषारी साप चावला, आपण मंदिरात गेलो ते सर्पबंध बांधला किंवा कट्ट्याला गेलो तर आपण वाचतो, कारण आपल्याला चावलेला साप हा बिनविषारी असतो. तिथे जरी नाही गेला, आपण घरी जरी थांबलो, बिनविषारी साप चावला तरी पण माणूस वाचतो.
आपल्याला एखाद्यावर चुकून मी सांगितलेल्या तीन सापापैकी जर एखादा साप चावला आपण मंदिरात गेलो किंवा कट्ट्याला गेलो मंत्रतंत्र करणाऱ्या माणसापाशी गेलो तर आपण वाचणार नाही. आपल्याला चावलेला सापा विषारी असेल तर आपल्याला मरण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय आपल्या जवळ नसतो. साप निघाऊ नाही वाटत ना. आपल्या घरामध्ये साप निघू नये म्हणून काय करायला पाहिजे. आपण रात्री झोपताना दरवाज्याला कपडा लावायला पाहिजे. दरवाज्याच्या खाली पट असते ना, जागा असते, दरवाज्याच्या खालून आपल्या घरात साप रात्री येऊ शकतो. त्याच्यामुळे रात्री झोपताना दरवाज्याला कपडा लावला पाहिजे. सापाचं सगळ्यात आवडतं खाद्य कोणतं आहे? सापाला काय आवडतं खायला? दूध. साप दूध पीत नसतो. कोणताही साप दूध पीत नाही. आपण आता नाश्त्याची मी चारच्या दिवशी त्याला दूध पाजायला जातो पण कोणताही साप दूध पीत नसतो. सापा मांसाहारी प्राणी आहे. सापाने जर दूध पिलं तर त्याचं पोट खराब होतं आणि तो मरून जातो. त्याच्यामुळे कोणताही साप दूध पीत नसतो. सापाचं आवडतं खाद्य कोणतं आहे? उंदीर. आपल्या घरात साप कशामुळे येतो? आपल्याला बघायला किंवा आपल्याला चावायला साप आपल्या घरामध्ये येत नसतो तर तो उंदीर खायला आपल्या घरामध्ये येतो. लक्षात आलं? तर आपल्या घरामध्ये उंदीरच नाही झाले तर साप येतील का? त्याच्यामुळं घरातले जे बिळं असतात ना पडलेले, ती बिळं बुजून घेतले पाहिजे. घरामध्ये आपण केर कचरा टाकतो, जे सामान लागत नाही ते एका ठिकाणी टाकतो, गर्दा ठेवतो सगळं, आहे का नाही? कचरा घरामध्ये करायचं नाही. धान आपण खरगडलं जे अन्न खातो त्यातलं काही फेकून देतो घराजवळच, नाही का? ते खायला उंदीर येतात. उंदिराच्या मागे कोण येतात? साप येतात. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये उंदीरच होतायचे नाही. उंदीर जर नाही झाले तर पट्टी बांधतात किंवा इंदिर जर चावला तिथे दोरी बांधून टाकतात. तुम्ही पण ऐकलं असेल ही गोष्ट, बरोबर आहे? ती बांधणं बरोबर आहे सर, पण जर आपल्याला बैरा बांधून जर चावला असेल ना तर पट्टी कधीच बांधायची नाही. लक्षात आलं सगळ्यांच्या? नाग किंवा दांडेकर, गवारे किंवा दांडेकर हे दोन साप जर चावले असतील तर पट्टी बांधायची. बाकीच्या सापांना कोणताही फरक आपण उदाहरण जाणतो पुढे बाकी महाप्राची फीचर हमारे ह्युमन रेग्युलेशन त्याच्यावर येतो. वहा तो अनेकाचं कुछ रे नाही हम केवळ काढ है ना. वो आएंगे वहां आएंगे इंसानी बस्ती के तरफ उसी तरीके से साफ सातों की जगह गाँव में नहीं होगा. सातों की जगह गाँव के बाहर जो पेट भरिया चमच में होगी खेतों के भी ज्यादा फर्टिलाइजेशन का इस्तेमाल होने से वहां पर भी साफ हो सकते हैं. अवश्य साफ पता है आपको हर साल दुनिया में 1 किलो जो भी अनाज होता है चावल लो गेहूं लो 1 किलो में 200 ग्राम हर अनाज को भूल खाते हैं चूहे खाते हैं. यानी 5वां हिस्सा चूहे से बर्बाद हो जा रहा है. जितना भी अनाज होता है उसका 5वां हिस्सा खाता है. 5वां हिस्सा है जी 5 रुपये में से 1 रुपये खाता है. फसलों को नुकसान कौन कौन करता है? चूहे करते हैं. उसी साथ में ये छोटे क्रिएचर्स होते हैं कीटा क्रिएचर्स होते हैं. वो आपने 70 प्रकार के सांप पाए जाते हैं. कितने? 270. उसमें से 60 और 70 ये पॉइजनस है. ये जो चार है एक्सट्रीम पॉइजनस है. बाकी की थोड़ा जरा आपको जो नशा आता है उसका बोलते हैं. हम आज आपकी पूजा करने वाले आपके प्रति हम आभार व्यक्त करने वाले सेवा देने वाले हैं. तो साफ हमारे सनातन धर्म में हमारे इंडियन ट्रेडिशनल कल्चर इसमें सांपों को पूजनीय माना जाता है. आपने देखा होगा भगवान महादेव गले में सांप होता है ना. हर देवी देवता को उठाए वहां सांप रह जाता है. गणपति के पेट को लपेटते हैं. विष्णु जी शेषनाग के सैया पर सोते रहे उनके टाइम पर अभी वो बचपन के दिन याद आ गए. ऐसे हम जाते थे पहले 30 साल पहले से. इसी तरह की स्लेट होती थी मट्टी की स्लेट और उस पर इस तरीके से नाग अंकित करके बकायदा सब हम कतार से बैठे थे पूजा करते. तो अभी तक आपने तो प्रोग्राम देखे ही नहीं है. थोड़ा सा अभी नाग की पूजा भी कर लेते हैं. ये हमारे नागराज जो हमारे सारे योद्धाओं के गले गए थे आज हम यहाँ पर पूजा करें. तो हमारे पूरे बच्चों
तो मेरे से सिर्फ एक बच्चे ने स्लेट देखे थे, स्लेट का कोई फैशन नहीं रहा, फिर भी उसके घर में, और ये स्पेशली हमारे डोंगर बांध में जो कुछ खास लोग हैं वो नाम की पूजा करते हैं एकत्रित, थोड़ा सा पूजा पाठ करते हैं कि हमारे जो भारतीय परंपरा है उसमें पूजा का बहुत बड़ा स्थान होता है पूजा। तो दोस्तों ये हो गई नाग की पूजा। अब हम आप ये जानते हो कि जो भी हमारे जो प्रियजन होते हैं वो हमारे पास में नहीं होते, तो उनके प्रति जब हम जब किसी फीलिंग को शेयर करना चाहते हैं तो वो हम एक इमेज हाथ में लेते हैं, है ना, घर में फोटो रहती है भगवान की या फिर हमारे माता पिता की रहती है, तो उनके प्रति हमारी श्रद्धा को जब हम अर्पण करते हैं तो प्रतिमा को करते हैं। तो इस पूजा के पीछे यही एक भावना है, प्रतिमा एक हमारे जो नागराज है वो प्रतिमा के रूप में यहाँ, और हम इस पूजन के माध्यम से उनके प्रति आभार व्यक्त करते हैं, और सारे व्यूअर्स से और हमारे स्टूडेंट से और बाकी सारे लोगों से हम ये अपील करते हैं कि सेव द स्नेक्स, सांपों को बचाना चाहिए, अगर सांप बचेंगे तो हमारी फसल भी बचेगी। और जितने हम मेहनत कर रहे हैं खेती में, क्योंकि हमारा भारत देश एक कृषि प्रधान देश है, तो हमारी मेहनत खास है, तो सांपों के प्रति सजग रही है, अवेयर रही है, अगर किसी इंसिडेंट में अगर आपको सांप दिखते हैं तो सांपों की पहचान करिए, और कुछ चीज़ें होती है तो जैसे आपने वीडियो में तो बहुत सारा देख लिया। तब तक मिलते हैं अगले किसी और एक इम्पॉर्टेंट सेशन में, तब तक के लिए डीएम सर को दीजिए इजाज़त, जय हिंद।